हाय फ्रेंड, नमस्ते. आज मी बनवणार आहे खिचडी. तर चला तर मग आपण बनवूया. तर आज ना मी याच्यात बनवणार आहे, मटक्याचं भांड्यात खिचडी बनवणार आहे. तर आता हे घासावं लागल. तर आधी ना मी पाणी घेऊन येते. म्हणजे चल पाणी आणायला. छोटीशी बावडी आहे, तर आता मी पाणी घेतो काढून. हे ना एकदम थंड पाणी आहे, गार आहे एकदम. आता मी भांड घासून घेते. आणि आता मी बावडीतलं पाणी आणलं ना, हे फक्त वापरण्यासाठी आहे, पियायला नाही आहे. हे फक्त वापरायचंच पाणी आहे. तर आता आम्ही ना दुपारसाठी खिचडी बनवतोय. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले आणि इथं डाळ घेतले तुरीची थोडीशी. तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. पाणी टाकून ठेवून देते भिजायला. मी आता कांदे आणि टमाटर कापून घेते. तर आता मी खिचडी बनवणार आहे. तर आधी मी भांडं ठेवून घेते चुलीवर. तर आता भांडं गरम झाले, मी तेल घालून घेते.
तर आता तेल गरम झाले, आता मी कढीपत्ता घालते. तर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या पण घालते मी तेलात. लसूण आता लाल झालंय, आता हिरव्या मिरच्या मी 3 लांब कापून घेतल्यात, त्या पण घालते. आणि इथं 3 छोटे कांदे कापून घेतलेत लांब, ते पण घालते मी. आता कांदा मी लाल होईस्तर परतून घेणार आहे. कांदा आता लाल झालाय, आता याच्यामध्ये मी मसाला घालते, लाल मसाला. तीन चम्मच लाल मसाला घातलाय, गरम मसाला घालते 1.5 चम्मच, आणि हळद 1/2 चम्मच घालते. चवीनुसार मीठ, आणि इथं ना खडे मसाले पावडर आहे मी केलेली घरी, तर ते पण घालते 1.5 चम्मच. आता मसाला मिक्स करून घेते मी, आणि याच्यामध्ये आता मी टमाटर घालणार आहे, 2 कापलेले टमाटर बारीक. मिक्स करून घेते मी. आता 2 मिनिटं टमाटरना मी शिजवून घेणार आहे तेलातच. तर आता टमाटर शिजले, आता मी हे तांदूळ आणि डाळ टाकून घेते सोपर. आणि हे तांदूळ ना मी धुवून घेतलेले 2 वेळा. तर आता मिक्स करून घेते मी. पाणी घालते, तीन ग्लास मी पाणी घातले खिचडी शिजायला. तर आता खिचडी सुकत आले, आता मी झाकण ठेवून देते खिचडीवर, चुलीतली पण आग कमी केले. तर आता खिचडी होते 5 मिनिटांनी, तोपर्यंत आपण ना आंबा आणायला जाऊया, आमच्या शेतात झाडाला लागलंय खिचडी सोबत खायला. तर इथं आंब्याचं झाड आहे छोट, आणि हा ना बारमासा आंबा आहे आम्ही लावलेला, तर त्याला आंबे येतच राहतात. तर एक तोडते मी खिचडी भातासोबत खायला.
इथे पण एक लागलंय, तर एकच तोडते बघ झालं, एक इथे पण एक छोटा आहे. तर आता खिचडी झाले, आता मी खाली उतरवून घेते. तर मी खोलून दाखवते, मस्त अशी खिचडी झाले. तर आता मी खिचडी वाढते सगळ्यांना. आणि तर कैरी आहे मग अशी झाडाची काढलेली, मीठ आणि मसाला टाकलं त्याच्यात. तर आता आम्ही जेवून घेतोय, गरम आहे खूप, गरम गरम खिचडी मस्त झालंय, खूप छान लागते साधी सिंपल खिचडी. तर मी आज ना दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवलेली आणि ती खूप मस्त झाली. आणि इकडे शेतामध्ये ना असं साधं सिंपल जेवण पण खूप मस्त लागतं, तर तशीच आज खिचडी बनवलेली छान लागली. आणि असेच तुम्ही आमचे पुढचे व्हिडिओ बघत राहा नवीन नवीन. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.